कोणार्क अपना शहर अपनी बातें। कष्टकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आजचा हा आदिवासी संघटनेकडून हा मोर्चा इथं आयोजन करण्यात आलेला आहे। तहसील कार्यालय त्यासोबत त्याचे अध्यक्ष शशिकांतजी भालेराव असतील, आमचे दिलीपभाऊ सोनकांबळे, नरेशभाई गायकवाड, वंदेभाऊ पळसपगार, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष असतील, वंचित बहुजन आघाडीचे सर्व टीम यांचं आज तहसीलदारला निवेदन देण्यात आलेलं आहे। त्या निवेदनामध्ये फार गंभीर समस्या आहे की ज्या फॉरेस्टमध्ये गेलेल्या जमिनी असतील त्या फॉरेस्टमधल्या जमिनीमधला त्यांना मालकी हक्क देण्यात यावा। प्रकाशनगर इथं शौचालयाच्या फार मोठ्या समस्या आहेत, तिथं सामान्य जनतेला शौचालयामध्ये जागा नाही आहे, शौचालयाला बसायला तिथं जागा नाही आहे, शौचालयामध्ये जायचं असेल तिथं 5 रुपये त्यांना द्यायचे असतात। त्याच्याकरता तिथं प्रकाशनगर म्हणून अंबरनाथमध्ये असल्या तिथं एक शौचालय नवीन बांधण्यात यावं असं या प्रकाशनगरच्या माध्यमातून आहे। आदिवासीमध्ये ज्या छोटे छोटे आदिवासी जे पॉकेट आहे त्या पॉकेटमध्ये पाण्याची फार मोठी समस्या आहे, तिथं पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, तिथं रहिवाशांची समस्या असेल, लाईट बिलची समस्या असेल, घरपट्टीची समस्या असेल, अशा भरपूर मागण्या या वंचित बहुजन आघाडी आणि दलित कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून आहे। त्या मागण्याकरता आज इथले वंचितचे कार्यकर्ते असतील, दलित आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते खिया मांडून इथं बसलेले आहेत। जोपर्यंत आज तहसीलदार मॅडम इथं आम्हाला जोपर्यंत होकार देत नाही, आमच्या मागण्या मान्य करत नाही, इथला तोपर्यंत आदिवासी एक पण महिला असेल, पुरुष असेल, वंचितचे कार्यकर्ते असेल, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते कोणीच हटणार नाही आणि इथल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय, कारण हा मतदारसंघ माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, त्यांचे पुत्र श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील खासदार या कल्याण लोकसभेचे, तरी या समस्या फार मोठ्या गंभीर समस्या त्यांच्या मतदारसंघामध्ये आहेत। शौचालयाची समस्या ज्या भारत देश हा भारत जे स्वच्छ अभियान म्हणून म्हटला जातो त्या स्वच्छ अभियानाचं असेल तर प्रकाशनगर एक उदाहरण बघा, त्याच्याकडचा प्रामुख्याने शासनाने याबद्दल प्रामुख्याने लक्ष द्यावं, हेच निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आहे। कोणार्क अपना शहर अपनी बातें।